नमस्कार, मी ज्योतिष विशारद पंडित असमी. यस भक्तीच्या रंगराशींच्या या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज शनिवार 26 जून, आपण जाणून घेऊया आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल. मेष राशी. प्रवास करणे हा तुमचा आवडता छंद आहे, त्याचबरोबर गप्पा मारण्यासही तुम्हाला खूप आवडते आणि या तुमच्या छंदाचा तुम्हाला कधी कसा उपयोग होईल हे तुम्हाला सुद्धा माहीत नसते. आज अशाच गोष्टींचा तुम्हाला अनुभव येऊ शकतो. व्यापार उद्योगामध्ये ज्या कामामध्ये थोडीफार तुमची निराशा झाली होती त्यामध्ये चांगली सुधारणा झाल्यामुळे तुम्ही खूपच आशावादी बनू शकता. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामामध्ये तुमचे दुर्लक्ष झाले होते ते काम आज तुम्ही पूर्ण करू शकता. इतरांच्याकडून तुम्ही बिलकुल अपेक्षा करणार नाही, तुम्ही स्वयंभू आहात. घरामध्ये तुम्ही जास्त वेळ देऊ शकणार नाही कारण कामाचा व्याप तुमच्यासमोर खूप असणार आहे. व्यक्तिगत जीवनासाठीही तुम्ही आज वेळ काढू शकणार नाही. पुढील रास वृषभ. नाही हा शब्द किंवा तुमचा कोणी अपमान केलेला तुम्हाला अजिबात आवडत नाही, पण आज मात्र नकार ऐकण्याची सवय ठेवाच. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अपमान झाला असे समजू नका कारण आज तुम्हाला असेच अनुभव येऊ शकतात. थोडेसे हसून नम्रतेने प्रत्येक गोष्ट स्वीकारली तर त्याचा उपयोग तुम्हाला छान पद्धतीने होऊ शकतो. व्यापार उद्योगामध्ये काम किती झाले याला महत्त्व न देता काम कसे झाले ते पहा, त्याला महत्त्व द्या. नोकरीमध्ये वरिष्ठांकडून व सहकारी यांच्याकडून तेवढे सहकार्य मिळणार नाही, त्याचा राग न करता शांतपणे आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या. घरामध्ये छोट्या छोट्या कारणामुळे वादविवाद होणार नाहीत याचीसुद्धा काळजी घ्या आणि तुम्हीसुद्धा मागे हटणार नाही पण मागे हटा, त्यामुळे तुमचाच फायदा होऊ शकतो. व्यक्तिगत आनंदाकरिता तुम्ही थोडेसे बाहेर फेरफटका मारून येऊ शकता, थोडेसे पैसेही स्वतःसाठी खर्च करू शकता. जाणून घेऊया मिथुन रास. आज तुमचा मूड थोडासा वेगळाच असणार आहे. तसे पाहिले तर तुम्ही बऱ्याच अंशी दुसऱ्यांसाठी काम करता, पण आज तुम्हाला थोडेसे स्वतःसाठीही वेळ काढावासा वाटेल, त्यामुळे तुमच्या जोडीदाराला आश्चर्य वाटणारच. व्यापारी उद्योगामध्ये स्वतः काय करता येईल याच्याकडे तुमचे लक्ष असेल, त्याच्याबरोबर स्वतःच्या फायद्याचाही तुम्ही विचार कराल. नोकरीमध्ये वरिष्ठ किंवा तुमच्या कामाच्या स्वरूपामध्ये बदल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला कामामध्ये थोडीशी गडबड जाणवेल परंतु तुम्ही काळजीपूर्वक त्यास हाताळू शकता. घरामधील वातावरणामध्ये तुम्ही छानसे समरस व्हाल. घरामधील व्यक्तींना तुमचा सल्ला कुठे ना कुठेतरी उपयोगी पडू शकतो. व्यक्तिगत आनंदाकरिता एखाद्या व्यक्तिगत छंद जोपासाल. पुढील राशी कर्क. आज मनामध्ये खूप काही काम करण्याची इच्छा असणार आहे, परंतु असे होणार नाही. जे तुम्ही बोलाल ते तुम्ही करून दाखवण्याचा प्रयत्न मात्र करू शकता. व्यापार किंवा उद्योगामध्ये काही गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला काय वाटते याकडे लक्षच देऊ नका. पण बाजारामध्ये होणाऱ्या घडामोडींकडे तुम्ही लक्ष ठेवा. नोकरीमध्ये तुमचे काय तुम्ही व्यवस्थितपणे पूर्ण करा. तसेच बरोबरचे सहकारी व हाताखालचे कामगार वर्ग देखील आपल्यावरती नाराज होणार नाहीत याची जास्तीत जास्त काळजी घ्या. घरामधील व्यक्तीबरोबरच मित्रमंडळी असे दोन्ही प्रकारे दोन्हीकडे लक्ष द्यावे लागेल. आज थोडासा स्वतःसाठी वेळ काढा व विश्रांती घ्या आणि तब्येतीची काळजी घ्या. सिंहरास. कोणत्या कामाला किती वेळ आणि कसं महत्त्व द्यायचं ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने जमते. ते तुमच्या हर हुन्नरी स्वभावाला ते चांगले जमते कारण दिवसाचे ग्रहमान तुम्हाला चांगले आहेत, त्यातूनच एखादी नवीन कल्पना तुम्हाला सुचते. व्यापार उद्योगामध्ये एखादे काम तुम्हाला फायद्याचे सुद्धा ठरते, त्यामुळे त्यामध्ये लक्ष द्याल. योग्य व्यक्तीकडून तुम्हाला साथ मिळेल. नोकरीमध्ये ज्या कामाची तुम्हाला मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली होती, विशेष काहीही गुंतागुंत न होता व्यवस्थितरित्या पार पडेल. घरामध्ये तुमच्या आवडत्या व्यक्तीकडून तुमची विचारपूस चांगल्या पद्धतीने होऊ शकते. तुम्हाला तुमच्या भावना मोकळेपणाने त्यांच्यासमोर व्यक्त कराव्यास वाटेल. मुलांच्या बाबतीत आनंददायी एखादी बातमी समजेल, त्यामुळे तुमचं खूप खुश आणि आनंदी असाल. तुमची खास आवड असेल त्याकरिता थोडा वेळ तुम्ही काढू शकता. पुढील रास कन्या. तुम्ही स्वभावतः शांत सरळ आणि धार्मिक प्रवृत्तीचे आहात.
सहसा वादविवाद तुम्हास जमतच नाही, तरीही वाद मिटवण्यास आजचा दिवस खूपच उत्तम आहे व या संधीचा फायदा घेऊन व्यवसाय उद्योगामध्ये स्वतः राबणूक न करता उंटावरून शेळ्या राखणं म्हणजे काय व त्या कशा राखाव्यात हे तुमच्याकडून पाहून सहज समजेल. इतरांना थोडा सल्ला देण्याचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये खरे म्हणजे बाहेरचे काम करण्यापेक्षा आज तुम्हाला ऑफिसमध्ये बसणे जास्त आवडेल. घरामध्ये नातेवाईक मित्रमंडळी यांच्या संपर्कात जास्त राहाल. त्यांच्याकडून तुम्हाला वेगवेगळ्या नवनवीन कल्पना सुचतील. व्यक्तिगत आनंदाकरिता घरीच सर्वांच्या सोबत राहून एन्जॉय करावंसा तुम्हाला वाटेल. पुढील रास्तू. आजचा तुमचा दिवस खूपच धावपळीचा जाणार आहे. काही गोष्टीमध्ये तुम्ही स्वतः लक्ष घालाल व त्या शक्यतो तुम्ही स्वतः पूर्ण करून टाकाल. व्यापार किंवा उद्योगामधील एखाद्या आवडीच्या कामामध्ये लक्ष घातल्यामुळे तुमचा वेळ कसा निघून गेला हे तुम्हाला समजणार नाही आणि केलेल्या कामाचा आनंद तुम्ही खूप छान एन्जॉय कराल. नोकरीमध्ये वरिष्ठ एखाद्या वेगळ्या आणि चांगल्या कामाकरिता तुमची निवड करतील. हा प्रोजेक्ट तुमच्या आवडीचा मनासारखा असेल. घरामधील लांबच्या व्यक्तींशी, विशेषतः परदेशात असेल तर त्यांच्याशी स्वतः संपर्क साधाल. त्या व्यक्तीकडून काही नवीन माहिती तुम्हाला मिळू शकते. व्यक्तिगत आनंदाकरिता एखाद्या जुन्या मित्रांशी संपर्क साधाल व त्यांच्यासोबत आज छान पद्धतीने वेळ घालवू शकता. जाणून घेऊ वृश्चिक रास. आज तुम्ही प्रत्येक गोष्टीचे उत्तम प्रकारे नियोजन करता. त्यामध्ये पैशाचे नियोजन या गोष्टीला खूपच महत्त्व देणार आहात आणि ते तुम्हाला खूपच उपयोगी पडेल. व्यापार किंवा उद्योगामध्ये जे काम येईल त्यामध्ये तुमची दिवसामधील पैशाची गरज निश्चित पूर्ण होऊ शकते. नोकरीमध्ये संस्थेचे काम तुम्ही अतिशय मनापासून आणि प्रामाणिकपणे कराल, त्यामधून तुमच्या इच्छाही पूर्ण होतील. घरामधील व्यक्तींना तुम्ही छानसे आश्वासन देणार आहात, परंतु ते खर्चिक असणार नाही याचीही तुम्ही काळजी घ्याल. कारण आज खर्च करण्यापेक्षा मिळवण्याकडे जास्त लक्ष असेल, त्यामुळे व्यक्तिगत आनंदासाठी जरी तुम्हाला काही करावेसे वाटेल तर तुम्ही घरीच इतर सदस्यांबरोबर वेळ घालवू शकता आणि तुम्ही ते प्रयत्नसुद्धा कराल. धनुरास. तुम्ही आज तुमच्या मनाप्रमाणे वागायचे ठरवाल. इतरांच्या विचारांना महत्त्व देणार नाही. व्यवसाय उद्योगामध्ये किंवा इतर गोष्टींकरिता तुम्ही आतुर असाल, परंतु त्यांची उत्सुकता उगीचच ताणली जाईल. नोकरीमध्ये स्वतःचे मूड बाजूला ठेवा व वरिष्ठ आणि कंपनीच्या गरजांना प्राधान्य द्या. घरामध्ये आवडीच्या व्यक्तींशी एखाद्या कारणाने मनधरणी करावी लागेल. महिला त्यांचा शब्द माघार घेणार नाहीत. घरामध्ये सगळ्यांची तुम्ही काळजी छान पद्धतीने घेऊ शकता. हा तुमचा प्रेमळ स्वभाव इतरांच्या वाचन करणे व स्वभावानुसार विनोद करणे यामध्ये वेळ तुमचा छान जाईल. आज तुमच्यातील चंचलपणा थोडासा स्थिर होईल. पुढील रास मकर. एखादा दिवस असा असतो की आपण सर्व नियोजन केलेले असते पण काही कारणाने त्याचा उपयोगच होत नाही, तसाच काही आजचा दिवस तुमचा असणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःचे मूड वारंवार बदलत जाणार आहात. व्यापार व्यवसायामध्ये अनपेक्षित कामे निघाल्यामुळे तुमचे ठरवलेले पूर्वीचे भेद तुम्हाला बदलणे भाग पडेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना दुखवायचे नाही म्हणून तुम्ही त्यांच्या कलानुसार वागाल. खरे तर जे काम तुमच्यावरती सोपवलेले असेल त्या कामामध्ये तुम्हाला बिलकुल रस नसणार आहे. घरामध्ये अचानकपणे एखादी खर्चिक गोष्ट उद्भवेल व ती तुम्हाला पूर्ण करावीच लागणार, त्यामुळे तुमच्या एखाद्या व्यक्तिगत गोष्टीत मुरड घालावी लागेल, इतरांशी जुळवून घ्यावे लागेल. आजचा दिवस थोडासा मनावृद्ध असल्यामुळे कधी संपतो असे तुम्हाला आज होणार आहे. पुढील रास कुंभ. एखादी इच्छा फलद्रूप होत असलेली जाणवेल आणि आजचा असा छानसा दिवस आहे. आज तुमचा सामाजिक सहकार्यात महत्त्वाचा सहभाग राहील. व्यापार उद्योगामध्ये तुमच्या मनाप्रमाणे आणि चांगले प्रकारे कराल. त्यामध्ये वरिष्ठ तुमची स्तुती करतील व वरिष्ठ तुमची खुशामतही करतील. तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त सवलतीसुद्धा मिळतील. तरीही त्यांचे काम पूर्ण करणे तुम्हाला भागच पडेल. मित्रांच्याकडून काही फायदेशीर गोष्टी घडतील. घरामधील व्यक्तींच्या शब्दाला सुद्धा मान द्याल. त्यांच्या म्हणण्यानुसार वागाल. व्यक्तिगत आनंदाकरिता एखाद्या मित्रमैत्रिणीशी संपर्क साधाल. तुमचा मनासारख्या घटना आज घडल्यामुळे तुम्ही आज खूपच आनंदी आणि समाधानी असाल.
पुढील रस मीन. एखादी मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आज तुम्ही झपाटल्यासारखे मनापासून काम कराल. तसे पाहिले तर तुमचा स्वभाव असा आहे, जर तुम्ही कामास सुरुवात केली तर अविश्रांती काम करता, आणि व्यापार उद्योगामध्ये समोर खूपच फायदा दिसत असेल तरीसुद्धा पैशाचा मोह मात्र थांबवा. नोकरीमध्ये अतिउत्साहात भरामध्ये वरिष्ठांच्या आज्ञांचे उल्लंघन करू नका, त्यांना ते मात्र बिलकुल चालणार नाही. घरामध्ये जी गोष्ट करण्याचा तुम्ही शब्द दिला होता त्याची तुम्हाला आठवण करून दिली जाईल, तेव्हा रागावर थोडेसे नियंत्रण ठेवा. जी गोष्ट इतरांना प्रेमाने समजेल ते रागाने समजणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे शांततेने घरामध्ये घरच्या सदस्याबरोबर वेळ घालवा. व्यक्तिगत आनंदाकरिता स्वतःसाठी वेळ काढाल. आपण जाणून घेतले 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल. उद्या पुन्हा भेटू रंगराशींचे या कार्यक्रमामध्ये. तुमचा दिवस सुखी व आनंदी जाओ. धन्यवाद.